हॅलो ऑल, वेलकम टू व्यंजन सृष्टी. आज आपण फुल ऑफ प्रोटीन अशी ही रेसिपी पाहणार आहोत. गुजराती रेसिपी आहे, तुम्ही ओळखलीच असेल. येस, बरोबर. आज आपण पाहणार आहोत हँडवो कसं करायचं. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल. चला तर पाहू आपण ह्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे. सर्वात आधी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत, दोन वाट्या. नॉर्मल वाटीने दोन वाट्या घेतल्या आहे, धुवून व्यवस्थित. नंतर घेतला आहे मेथीदाणा अर्धा टेबलस्पून. एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, ती पण छान धुवून ठेवलेली आहे मी. नंतर घेतलेली आहे तुरीची डाळ. हरभऱ्याची डाळ जितकी घेतली त्याच्याबरोबर अर्धी वाटी मी तुरीची डाळ घेतली आहे. नंतर आपल्याला घ्यायचं आहे उडीद डाळ. उडदाची डाळ तुरीच्या डाळीच्या पण अर्धी घ्यायची आहे, म्हणजे एक वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी उडदाची डाळ. तुम्ही ह्यामध्ये मुगाची आणि मसूरची डाळसुद्धा ॲड करू शकता. दोन दोन चमचे ती पण टाकली तर चालेल, हांडवोची चव अजून छान लागेल. एका बाऊलमध्ये मी आता ह्या सगळे डाळी आणि तांदूळ काढून घेणार आहे. तांदूळ टाकले मी बाऊलमध्ये, मेथीदाणा टाकते आहे, नंतर टाकणार आहे हरभऱ्याची डाळ. आधीच धुवून ठेवलेलं आहे म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी आहे, ते पाणी गेलं तरी काही हरकत नाही. नंतर तुरीची डाळ, शेवटी उडदाची डाळ. आता ह्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकून 7 ते 8 तास ह्या डाळी आणि तांदूळ भिजवायला ठेवून देऊ, जसं आपण इडलीसाठी भिजवतो तसंच. आणि नंतर याला मिक्सरमधून वाटून पुन्हा 10 तास फर्मेंट व्हायला बाजूला ठेवायचं आहे. मी इथे सर्व प्रोसिजर करून ठेवली आहे. माझं फर्मेंटेशन झालेलं आहे बघा, ह्या सारणाचं व्यवस्थित फुगून आलेला आहे आपलं सारण. आता ह्यामध्ये आपण भाज्या टाकणार आहोत, तुमच्या आवडीच्या तुम्ही सर्व भाज्या ह्यामध्ये टाकू शकता. सगळ्यात आधी मी इथे टाकणार आहे लसूण आणि मिरचीची पेस्ट, 2 चमचे टाकली आहे. नंतर टाकणार आहे दुधी भोपळ्याचा किस, सगळ्यात महत्त्वाचा आयटम आहे ह्यामधला हा. नंतर फुलगोबी टाकायची आहे, साधारण 1 बाऊल टाकली आहे मी. आणि वाटाणे टाकायचे आहे तुमचे इच्छेअनुसार. नंतर 1/2 चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता ह्यावेळेस सारणाची कन्सिस्टन्सी बॅलन्स करायला मी इथे 1/2 बाऊल पाणी टाकत आहे आणि 2 चमचा साखर टेस्टसाठी. थोडंसं आपल्याला उत्तप्प्याला जसं सारण लागतं ती कन्सिस्टन्सी पाहिजे आहे. भाज्या टाकल्यानंतर हे थोडं घट्ट झालं होतं म्हणून मी पाणी ॲड करते आहे. जर तुम्हाला तसं वाटत नसेल तर तुम्ही पाणी ह्यावेळेस अवॉइड करू शकता. आता आपण ह्या सारणाचे 2 भाग करून घेणार आहोत. 1/2 सारण मी दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेत आहे आणि ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1/4 टेबलस्पून सोडा. खाण्याचा सोडा वापरलेला आहे मी. तुम्हाला जर सोडा अवॉइड करायचा असेल तर तुम्ही 1 वाटी दहीसुद्धा ह्यामध्ये टाकू शकता. आता एक पॅन ठेवला आहे मी गॅसवर, त्याच्यामध्ये टाकायचं आहे 2 टेबलस्पून ऑइल. नंतर मोहरी टाकली आहे मी 1/2 चमचा, जिरं 1/2 चमचा, तीळ 1/2 चमचा आणि टाकायचं आहे आपल्याला हिंग 1/2 चमचा. हिंगाने याची टेस्ट अजून वाढते. आपली फोडणी तयार आहे. आता ह्यामध्ये आपण जे सारण वेगळं करून ठेवलं होतं सोडा टाकून ते टाकायचं आहे ह्यामध्ये पूर्ण. फोडणीमध्ये तुम्ही गोड लिंब आणि हिरव्या मिरचीचे तुकडेसुद्धा ॲड करू शकता, मी इथे ॲड केलेले नाही आहे. आता आपल्याला ह्या सारणाला झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आपले 7-8 मिनटं झालेले आहे, आपण चेक करू खालची बाजू झाली आहे की नाही. एकदम हलक्या हाताने आपण बाजूनी उचलून पाहायचा, जर तो सहज उचलला गेला याचा अर्थ तो एका साईडने पूर्ण झालेला आहे. आता एका ताटामध्ये हा हँडवो आपल्याला काढून घ्यायचा आहे. अगदी नाजूक असतो त्यामुळे केअरफुली करा. आता त्याच पॅनमध्ये पुन्हा 2 चमचे तेल टाकून जिरं टाकायचं आहे आणि अलगद हाताने आपला हँडवो
दुसऱ्या बाजूने पुन्हा पॅनमध्ये टाकायचं आहे. पुन्हा झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं शिजू द्यायचं आहे. आपले 7-8 मिनटं झालेले आहे. आता आपण चेक करू आपला हांडवो झाला आहे की नाही. चाकू टाकायचा मध्यभागी एकदम. जर प्लेन निघाला तर समजायचं आपला हांडवो झालेला आहे. जर तो कच्चा असेल तर सारण चाकूला लागून बाहेर येतं. 3-4 ठिकाणी मी टाकून पाहिला होता, हांडवो आपला एकदम रेडी आहे. आपण आता याला कापूनसुद्धा बघू. तुम्ही याला नमकीन केकसुद्धा म्हणू शकता, तितकंच फुललेलं आहे. बघा गरम आहे एकदम. हा थंडा पण छान लागतो चहासोबत आणि गरम तर छानच लागतो. बघा किती टम्म फुगलेला आहे आपला हांडवो, एकदम स्पंजी झालेला आहे. मित्रमैत्रिणींनो, फुल ऑफ प्रोटीन अशी ही रेसिपी आहे, खूप न्यूट्रिटिव्ह आहे. तुम्ही आजच नक्की ही घरी करून बघा. आणि जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा आणि फॅमिलीला पण हेल्दी ठेवा. आणि हो, कोरोनाचं वॅक्सिन घ्यायला आजच जा. बाय बाय.